प्रसादासाठी घरीच काहीतरी बनवायचा प्लॅन होता. सो मी आज बनवणार आहे पान मोदक. त्याच्यासाठी लागणारं साहित्य सगळं मी घेऊन आली आहे. पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी, जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर हाय, मी सोनाली. मी ब्युटी लाईफस्टाईल आणि नवनवीन फॅशनचे रिलेटेड व्हिडिओज बनवत असते, त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगचेसुद्धा व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर नक्की चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला आता रेसिपी बघूया. तर मी मगाशी पान मोदक बोलले, पण खरं तर मी पानाचे लाडू बनवणार आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी. तर त्यासाठी लागणारं साहित्य सगळं घेतलेलं आहे. हे आहे कोकोनट पावडर, डेसिकेटेड कोकोनट पावडर, जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते. सो हे घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेलं आहे घुटण, जे की आपण आतमध्ये स्टफिंगसाठी यूज करणार आहोत, आणि थोडीशी बडीशेप पण मी घालणार आहे. त्याचबरोबर घेतलेलं आहे एक छोटं कॅन कंडेन्स मिल्कचं, आणि ही आहेत देठी पानं जी आमच्या बागेमधली आहेत, तर ती थोडीशी घेतलेली आहेत धुऊन क्लीन करून, आणि टुटी फ्रुटी. तर चला सुरुवात करूया. तर हे पानाचे लाडू बनवण्यासाठी मी स्वच्छ पानं धुऊन चिरून घेतली, आणि मिक्सरमध्ये पानांसोबत कंडेन्स मिल्क घातलं, छोटं कॅन बस झालं तेवढ्या 6 पानांना, आणि मग आता त्याची पेस्ट करून घेणार आहे मी. मिल्कची पेस्ट रेडी झालेली आहे, खूप सुंदर कलर आला आहे. आणि आता एका साईडला मी भांडंसुद्धा एक गरम करायला ठेवलं आहे, तर त्यामध्ये हे घेटचं तूप घालणार 1 चमचा, आणि मग ते डेसिकेटेड कोकोनटची पावडर जी आहे ती फ्राय करून घेणार. आता मी इकडे 1 चमचा तूप गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये जी आपली डेसिकेटेड कोकोनटची पावडर आहे तर ती छान फ्राय करून घ्यायची, म्हणजे त्याचा रंग बदलायला द्यायचा नाही. फक्त 1-3 मिनटं मंद आचेवरती आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण रेसिपी करेपर्यंत गॅस अजिबात मोठा करायचा नाही, अगदी बारीक गॅसवरती ते छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर हाताला तूप लावून ते जे आपलं मिश्रण आहे तर त्यांनी वळायचं, आणि त्याची अशी मोदकाला जशी आपण पारी बनवतो त्याप्रमाणे बनवून मग त्यामध्ये गुलकन, बडीशेप आणि टुटी फ्रुटी घालून त्याला परत एक छोट्याशा पारीने कव्हर करायचा. तो लाडूचा शेप द्यायचा, आणि खूप इझिली हे शेप देऊन होतो, तर मी पण आता तसंच करते आहे. आणि त्यानंतर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट पावडर मी साईडला ठेवलेली आहे की नंतर त्या लाडूला त्यामध्ये कोट करण्यासाठी, आणि पूर्ण झाल्यानंतर ते एवढं सुंदर वाटत होतं ना, आणि सगळ्यांना घरी खूप आवडलं, आणि सगळ्यांना असं वाटतच नव्हतं की ते घरी बनवलेलं आहे म्हणून. आणि टेस्ट तरी खूप खूप म्हणजे खूपच छान झाली होती. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली, किंवा तुम्ही जर घरी बनवलात तर मला तेही कमेंट करून सांगा की तुम्हाला टेस्ट कशी वाटली ते. पण सगळ्यांना खूप जास्त आवडले हे लाडू, आणि खूपच टेस्टी लागत होते. तर आपले छानसे असे पान लड्डू किंवा पान शॉर्ट्स म्हणू शकतात, तर ते रेडी झालेले आहेत. ह्याला मी डेसिकेटेड कोकोनट थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं, त्याच्यानेच कोटिंग केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा, आणि आवडली तर नक्की माझ्याशी शेअर करा. आणखी आता मी भांड्यांच्या दुकानात चाललेलो आहे, थोडीफार भांडी घ्यायची आहे, तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करेन कोणती भांडी घेतली किंवा काय ते. पण त्याआधी आज मम्मीच्या घरी पण जाणार आहोत, तर त्याला म्हणजे बापांसाठी ह्यातूनच थोडासा प्रसाद मी तिकडे पण घेऊन जाईन. तर हे आहे माझ्या माहेरच्या गणपतीचं डेकोरेशन. ह्यावेळी आम्ही बालगणेश आणला आहे, आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. मग मी प्रसाद पण ठेवला, गणपतीच्या दिवशी गडबडीत मला यायला जमलं नव्हतं, त्यामुळे मी आज आलेले, आणि दर्शन घेऊन प्रसाद वगैरे ठेवून मग आम्ही आलो हजारे किचनवेअर्समध्ये. तर इकडे भांडी खूप छान असतात. जर तुम्ही वडगावमध्ये असाल तर शापूर वडगाव येथे हे दुकान आहे, आणि खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची भांडी इथं मिळतात, तर तेच आम्ही बघण्यासाठी गेलो होतो. खूप नवनवीन व्हरायटीजची भांडी आलेली होती, मला तर कन्फ्युजनच होत होतं की कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही ते. काय काय वस्तू मी घेतलेल्या आहेत तर ते मी पुढे तुम्हाला शेअर करेन. माझ्याकडे काही जुनी भांडी होती तर मी ती देऊन इन रिटर्न ही भांडी घेतलेली आहेत. तर सामान वगैरे भांडी जी मी तुम्हाला बोलले होते की घेणार आहे, तर ती घेऊन झाली. मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि आता बाहेर पाऊस पडला आहे, तर आम्ही इकडे पावभाजी खायला थांबलो आहे. सो पावभाजी खाऊन मम्मीच्या घरी जाऊन आरती वगैरे करून मग भांडी तुम्हाला दाखवेन. मी बेळगावला आल्यानंतर अजिबात चाट खाण्याचं हे चान्स मिस करत नाही, तर मी आता तेच करत होतो. तर आम्ही भांडी घ्यायला गेलेलो होतो, तर ती तुमच्यासोबत मी शेअर केलेलं. तर मला एक ग्रिल पॅन हवा होता, सो त्याच्यासाठी हा एक ग्रिल पॅन घेतलेला आहे. हॉकिन्सचा आहे हा, आणि 20% ऑफ पण होतं तिथे.
याच्यावरती एक लीड पण आहे. एक स्टीलचं भांडं पण पाहिजे होतं, म्हणजे भाजी किंवा काहीतरी स्वीट बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये बनवण्यासाठी. तर ते एक घेऊन आले. क्वालिटी याची पण खूप छान आहे आणि जड पण आहे. त्यानंतर हे एक तुपाचं भांडं पण घ्यायचं होतं, तर हे एक घेतलेलं आहे. हे मला खूप आवडलं, असं थोडंसं शेप असं युनिक आहे त्याचा. आणि समया पण घ्यायच्या होत्या, तर आता मला ह्या कमळाच्या शेपच्या समया पाहिजे होत्या, सो ह्या घेतल्या. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मला नक्की सांगा कमेंट्स करून, आणि भांडी वगैरे कशी वाटली हे सुद्धा सांगा. जर तुम्ही बेळगावमध्ये असाल तर हजारेमधून तुम्ही घेऊ शकता, खूप छान भांडी मिळतात. आणि आता पान शॉर्ट्स कसे झालेले याचा रिव्ह्यू सिदनी प्रवीण देतील. सर सांग, प्रवीण पान शॉर्ट्स कसे झालेले? पान खाऊन सांग कसे झालेले, चांगले झालेले? स्टेलू तुला आवडले पान शॉर्ट्स? एवढं गोड 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 नुसतं गोड खायचं सुरुवातीचं. यो तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.